तर आज बहुप्रतीक्षित शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल येणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या मंत्रालय परिसरामध्ये सुरक्षा चांगलीच वाढवली गेली आहे. याचा आढावा घेतला अल्पेश करकरे यानं, आपणही पाहूया. शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी आज सुनावणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. मी सध्या शिवालय परिसरामध्ये आहे आणि शिवालय परिसरामध्ये देखील आपण पाहू शकतो मुंबई पोलीस असेल तसेच जंगल नियंत्रण पथक असेल त्याचे या ठिकाणी जवान हे तैनात करण्यात आलेले आहेत. सध्या मंत्रालय परिसरामध्ये आपण पाहिलं तर रायॉट कंट्रोल आणि मुंबई पोलिसांचे अनेक जवान हे सध्या मंत्रालय परिसरामध्ये आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक पोलिसांच्या गाड्या देखील आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ही सुरक्षा वाढवली असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहिलं तर आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणी सुरू आहे आणि याचा अखेर आज निकाल लागणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सध्या आपण पाहिलं तर मुंबईच्या मंत्रालय परिसरामध्ये अनेक VVIP राहतात, अनेक मंत्री राहतात, विरोधी पक्षनेते राहतात आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर सध्या मंत्रालय परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. कॅमेरामन उत्तम स्वामी, अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.